नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते, मार्केटनं कशा पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे, टेक्निकल सेटअप कसं आहे, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन प्लेसमेंट कसं आहे, याची चर्चा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, विशेषतः लास्ट वीकचा जर मार्केटचा जर विचार केला तर लास्ट वीकमध्ये मार्केटनं नेमकं काय केलंय हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी बघून घेऊया किंवा समजून घेऊया. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये खूप जबरदस्त मुवमेंट जे आहे ती पाठीमागच्या आठवड्यामध्ये झाली. विशेषतः निफ्टी हा इंडायसिस जो आहे तो मित्रांनो त्याच्या लाईफ टाईम हाय पासून आतापर्यंत जो आहे तो ऑलमोस्ट 575 पॉईंट काय झाला या ठिकाणी करेक्ट झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे मार्केटनं काय केलं, एक जबरदस्त करेक्शन जे आहे ते आपल्याला स्क्रीनवरती ऑलरेडी दिलेलं आहे निफ्टीमध्ये. आणि त्याच्याशी जर तुलना करता मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मात्र या ठिकाणी टोटल आउट परफॉर्म आहे. बँक निफ्टीमध्ये जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला स्क्रीनवरती हायर साईडला येताना दिसून येते. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर मित्रांनो खूप दिवसानंतर, काय म्हणतोय मी, खूप दिवसानंतर असं टेक्निकल सेटअप जे आहे ते मार्केटमध्ये तयार झालंय. बँक निफ्टी लाईफ टाईम हायला आहे आणि निफ्टी या ठिकाणी डाऊन साईडला आहे. म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडायसेसचा ताळमेळ बसत नाही. म्हणजे निफ्टी डाऊन आहे, बँक निफ्टी आउट परफॉर्म करतोय, असं हे खूप दिवसानंतर काय झालेलं आहे. आणि मित्रांनो, जे काय निफ्टीमध्ये सध्या प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, खूप हेवीली प्रॉफिट बुकिंग जे आहे ते निफ्टीमध्ये झालेलं आहे, मिड कॅपमध्ये झालंय, स्मॉल कॅप स्टॉक मध्ये पण झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही लास्टचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी फ्रायडे साठी ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवलपैकी कोणत्या लेवल मार्केटनं कशा पद्धतीनं रिॲक्ट केल्या, कशा पद्धतीनं मार्केटनं आपल्याला अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट दिले हे पण आपल्याला या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण बँक निफ्टी जो आहे तो बाय करणार होतो 40,280 वरून. ह्या एरियामध्ये जर तुम्ही बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेतली असती तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला 40,522 टार्गेट जे आहे ते मिळालं असतं. पण मार्केटमध्ये ओलॅटिलिटी जी आहे ती फ्रायडेला थोडी जास्त होती आणि मार्केट जे आहे ते थोडं प्रत्येक कॅन्डल वाईज अलग पद्धतीनं रिॲक्ट जे आहे ते करत होतं. आणि त्याच वेळेला निफ्टी इंडायसिस जर बघितला तर निफ्टी इंडायसिस मित्रांनो आपल्या बाय लेवलच्या वरती ओपन होऊन तिथून कंटिन्यू या ठिकाणी दिवसभर डाऊन साईडला लावतो. आणि दुपारा थोडंफार मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते झालेलं दिसून आलं होतं. आणि विशेषतः निफ्टीला जर तुम्ही 18,141 वरून जर सेल केला असता तर या ठिकाणी निफ्टीनं जो लो तयार केलाय 18,034 लो तयार केलाय. म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी तुमची पहिली तीन टार्गेट जे आहेत ते इझिली तुम्हाला निफ्टीनं काय केली होती या ठिकाणी अचीव करून दिली होती खूप फास्ट आणि एकदम जबरदस्त पद्धतीनं. ओके, तर मित्रांनो हा डेटा झाला, पाठीमागचा जो डेटा आपल्यासाठी महत्वाचा होता. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत यांच्या प्लेसमेंट कशा पद्धतीच्या आहेत आणि ऑप्शनचं सेटअप सध्याला काय सांगतंय हे काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर 18,200 पासून ते 18,500 पर्यंत जबरदस्त कॉल रायटिंग आहे. ही जी मंथली एक्सपायरी आहे, एक्सपायर होणारी गुरुवारी, ह्या मंथली एक्सपायरीसाठी जबरदस्त कॉल रेटिंग निफ्टी मध्ये आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे निफ्टीला मित्रांनो हायर साईडला जाण्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे ते त्या ठिकाणी असणार आहे ऑप्शनच्या सेटअपनुसार. पण मित्रांनो दुसरं रिलायन्स सारखा हेवी वेट स्टॉक ज्याचा क्वार्टरली रिझल्ट खूप चांगला आहे आणि हा जर स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप जास्त गॅपअप ओपन झाला तर त्या ठिकाणी मात्र मार्केटमध्ये जबरदस्त रॅली हायर साईडला येऊ शकते. म्हणजे गॅपअप ओपन झाल्यानंतर रिलायन्सचा स्टॉक तिथून काय करतो हे बघावं लागेल. कारण का गॅपअप ओपन झाल्यानंतर जर रिलायन्सचा स्टॉक वर गेला तर निफ्टीमध्ये देखील हायर साईडला एक मुवमेंट येईल आणि या ठिकाणी 18,200 असेल, 18,300 असेल, 18,400 असेल, 18,500 कॉल रायटर जो तुम्हाला बॅकफुटवर येताना दिसून येऊ शकतो. पण विशेषतः चेंज इन ओवाय जरी चेक केला तुम्ही या ठिकाणी तर हा चेंज इन ओवाय मध्ये देखील मित्रांनो मार्केटमध्ये झालंय काय तर 18,200 असेल आणि 18,300 या ठिकाणी फ्रेश कॉल रायटिंग जे झालंय. आणि समजा 18,300 जर मार्केटनं क्रॉस केलं तर त्या ठिकाणी मित्रांनो 18,500 पर्यंत परत कॉल रायटर मार्केटमध्ये कुठे नाही. म्हणजे 300 जर क्रॉस केलं तर पुढचे 200 पॉईंट निफ्टी जो आहे तो खूप कमी टाइम फ्रेम मध्ये आपल्याला स्क्रीनवर देण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने मित्रांनो स्टॉक फ्युचरचा विचार केला बँकिंग स्टॉक मध्ये, त्यामध्ये HDFC बँक असेल, कोटक बँक असेल, ICICI बँक असेल, ह्या बँकांमध्ये गजबची रॅली आहे. त्यामध्ये POC मध्ये SBI बँक असेल आणि बाकीच्या POC बँक असतील, त्याच्यामध्ये पण जबरदस्त तेजी आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो होतो क्लिअरली बँक निफ्टीला हायर साईडला घेऊन जातो. आणि बँक निफ्टी मित्रांनो आतापर्यंत निफ्टीला जे आहे ते खूप जास्त प्रमाणात फोल्ड केलेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नसेल तर निफ्टी जो आहे तो आतापर्यंत आय थिंक माझ्या माहितीनुसार
बँक निफ्टी जर याच पद्धतीनं ह्या डाऊन कॉल मध्ये जर पार्टिसिपेट झाला असता तर आतापर्यंत निफ्टी मित्रांनो तुम्हाला साधारणतः 17,700 पर्यंत किंवा 600 पर्यंत देखील निफ्टी झालेला गेलेला दिसला असता. परंतु बँक निफ्टीने काय केलं, ह्याला होल्ड केलं. आणि म्हणजे ह्या आठवड्यामध्ये म्हणजे हे जे मंथली एक्सपायरी आहे, ह्या मंथली एक्सपायरी मध्ये मित्रांनो निफ्टी काय करतोय हे बघावं लागेल. सॉरी, बँक निफ्टी काय करतो आणि बँक निफ्टी मध्ये जर प्रॉफिट बुकिंग झालं तर निफ्टी मधलं प्रॉफिट बुकिंग जे आहे ते अजून जास्त होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारतात. बँक निफ्टीच्या ऑप्शन चेंज जर बघितली मित्रांनो तर 40,500 सध्याला कॉल रेटर जो आहे तो उभा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो 40,400 ला पण या ठिकाणी कॉल रेटर आहे. 40,400 आणि 40,500 ह्या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टी साठी रेजिस्टन्स आहे. आणि ह्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला, एकदा 40,500 जर मार्केट क्रॉस करून निघालं तर पुढे मित्रांनो 500 पॉईंटची रॅली जी आहे ती इझिली तुम्हाला बँक निफ्टीवरती खूप कमी टाइम फ्रेम मध्ये भेटू शकते. कारण का पुढे कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये कुठेही दिसत नाही आपल्याला. आणि सपोर्टचा जर विचार केला तर मित्रांनो सपोर्ट जो आहे तो 40,000 आहे. म्हणजे पाठीमागचा जो हाय आहे निफ्टीचा या ठिकाणी क्लिअरली काय व्हायला, या ठिकाणी सपोर्ट होताना तुम्हाला दिसून येतोय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे हा जो 40,000 एरिया आहे या ठिकाणी मार्केटनं जो आहे तो काय केलाय, सध्या सपोर्ट जो आहे तो घेतलेला आहे. म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट काय करू शकतं, समजा मार्केट जर गॅप अप ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट जास्तीत जास्त मित्रांनो 40,000 काय होऊ शकतं, येऊ शकतं. आणि 40,000 मार्केट परत वरती जाऊ शकतं. विशेषतः लास्ट ट्रेडिंग सेशनला जरी बघितलं तरी मार्केटनं जे आहे ते जास्त तर एका खूप छोट्या टाइम फ्रेम मध्ये जे आहे ते टाइम काय केलं या ठिकाणी स्पेंड केलेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शनच्या सेटअप नुसार जर बघितलं तर बँक निफ्टी बुलिश आहे. बँक निफ्टीला 40,500 वरती कोणतंही हर्डल नाही. दुसऱ्या बाजूला निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मध्ये मात्र मित्रांनो 18,200 18,300 18,400 18,500 या ठिकाणी खूप जबरदस्त कॉल रायटिंग झाली आणि चेंज इन ओआय देखील आहे. आणि विशेषतः तुम्ही कॉल पुट रेशो जर बघितला तर तो पण त्या पद्धतीनं तुम्हाला इंडिकेशन जो आहे तो काय करतो या ठिकाणी दाखवतो. विशेषतः मित्रांनो तुम्ही जर FI जर डेटा बघितला तर ह्या FI डेटामध्ये काय आहे, तर मित्रांनो मी जे आता तुम्हाला सांगितलं की बाबा पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी मध्ये जबरदस्त सेलिंग आहे, ऑलमोस्ट 500 पॉईंटचं सेलिंग आहे हे मान्य आहे. पण मित्रांनो आपल्याला कॅश फ्लोचा जर विचार केला तर कॅश फ्लो मध्ये काय सुरू आहे सध्याला, तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशन मध्ये त्यांनी खूप जबरदस्त सेलिंग जे आहे ते केलंय. विशेषतः NN एव्हरेजली जर बघितलं तर काल विशेषतः गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण 2,818 कोटीचं सेलिंग केलं होतं. त्यानंतर फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण 2,697 कोटी रुपयाचं कॅश मार्केटमधून पैसा जो आहे तो त्यांनी काय केलाय, त्या ठिकाणी काढून घेतलेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी FI व्ह्यू जो आहे तो क्लिअरली प्रॉफिट बुकिंगचा मूड मार्केटवरती दिसतोय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो फक्त हाच डेटा बघून आपल्याला म्हणत असं नाही तर बाकीच्या प्लेसमेंटचा मध्ये डेटामध्ये काय सांगतोय ह्यांचा डेटा, तर मित्रांनो विशेषतः 20 तारीख असेल, 21 तारीख असेल, त्यानंतर 22 तारीख असेल, या 3 तारखेला इंडेक्स फ्युचर जो आहे तो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं शॉर्ट केलाय. म्हणजे निफ्टीचा इंडेक्स जो पाठीमागच्या 3 दिवसापासून पडताना दिसतोय, 4 दिवसापासून 4 ट्रेडिंग सेशन मध्ये क्लिअरली, त्यामध्ये मित्रांनो क्लिअरली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं जबरदस्त फ्युचर मध्ये जे आहे ते सेलिंग केलंय. लास्ट फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला देखील 610 कोटीचं सेलिंग केलंय. त्याच्या अगोदर गुरुवारच्या दिवशी देखील 1,538 कोटी रुपयाचं सेलिंग जे आहे ते केलं होतं. आणि दुसरं जर बघितलं तर मित्रांनो स्टॉक फ्युचर मात्र कंटिन्यू बेसिसवर यांचं सेलिंग सुरू आहे. म्हणजे स्टॉक इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर दोन्हीमध्ये सध्या हे सेलिंगच्या मूड मध्ये, हे कुठेतरी मार्केटसाठी एक कन्सर्निंग पॉईंट आहे मित्रांनो. दुसरा मित्रांनो डेरिव्हेटिव्हचा जर OI डेटा बघितला तर हा OI डेटा नेमका असा काय सांगतोय मित्रांनो, पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन मध्ये लॉंग पोझिशन जे आहेत त्यांच्या खूप कमी आहेत. लॉंग पोझिशन त्यांनी कट केलेले या ठिकाणी क्लिअरली दिसून येतात. आणि त्याचबरोबर शॉर्ट पोझिशन जे आहेत ते काय केलेत, या ठिकाणी इनिशिएट घेतलेत. आणि विशेषतः फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला 498 शॉर्ट पोझिशन जे आहेत त्यांनी कट देखील केलेले आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा व्ह्यू जो आहे तो क्लिअरली कुठं ना कुठं डेटा पॉईंट मध्ये तुम्हाला बेरिश असल्याला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः इंडेक्सचे कॉल असतील, इंडेक्सचे पुट ऑप्शन असतील, इंडेक्स कॉल जे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी खूप जास्त त्या ठिकाणी कॉल जे आहेत ते अनवाइंड करण्यात आले. म्हणजे ज्या लॉंग पोझिशन होत्या कॉल वरती म्हणजे टोटल मार्केटमध्ये त्या क्लोज झालेत. आणि पुट जे आहेत ते लॉंगची संख्या त्या ठिकाणी वाढवण्यात आली. त्याचबरोबर मित्रांनो 6,678 फ्युचरचे लॉट जे आहेत ते त्या ठिकाणी शॉर्ट लॉंग पोझिशन जे होत्या त्या पण या ठिकाणी कट केलेल्या दिसून येतात. स्टॉक फ्युचर मध्ये देखील सेम एक्झॅक्ट अशीच कंडिशन जी आहे ती त्या ठिकाणी व्हॉल्यूम मध्ये असलेली दिसून येते. म्हणजे क्लिअरली कुठे ना कुठे इंडिकेशन मध्ये डेटा जो दाखवतोय तो आपल्याला कुठे ना कुठे बेरिश व्ह्यू जो आहे तो क्लिअरली दाखवतोय. त्याचबरोबर मित्रांनो FI जर डेटा चेक केला तुम्ही
तर एफआय डे लॉन्ग पोझिशन आहेत त्या कट केल्या, म्हणजे लॉन्ग पोझिशन इंडेक्स वरती नाहीत एफआयच्या, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो शॉर्ट पोझिशन जे आहेत त्या देखील त्या ठिकाणी वाढवताना क्लिअरली आपल्याला मार्केटमध्ये दिसून येत आहेत. मग अशी जर कंडिशन असेल मित्रांनो मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करताना डेफिनेटली एक काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः जर हा डेटा चेक केला तर आपल्याला ह्या डेटामध्ये अजून एक खूप महत्वाचा पॉईंट जो आहे तो बघावा लागेल किंवा डिस्कस करावा लागेल, तो म्हणजे की बाबा कॉल पुट रेशो सध्याला काय सांगतोय. मित्रांनो विशेषतः तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा हा जर निफ्टीचा डेटा चेक केला तर ह्या निफ्टीच्या डेटामध्ये मित्रांनो पाठीमागच्या एक महिन्यापासून कंटिन्यू बेसिसवर पुट रायटिंग जे आहे ते जास्त होतं आणि कॉल रायटिंग हे कमी होतं. आणि मित्रांनो पाठीमागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये पहिल्यांदा हे ब्रेक इव्हन झाले, त्या ठिकाणी एक ब्रेकआउट जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये पुट रायटरच्या याच्यामध्ये आल्याचा दिसून येतो. त्या ठिकाणी पुट रायटरचं कन्व्हिक्शन मार्केटमधून कुठं ना कुठं कमी झाले आणि कॉल रायटर जे ते खूप हेवीली अग्रेसिव्ह झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. विशेषतः 25 मिलियन वरून 50 मिलियन पर्यंत हा ओवाय जो आहे तो या ठिकाणी कॉल रायटरचा वाढला. म्हणजे मित्रांनो खूप जबरदस्त ग्रीप जे आहे ते मार्केटवर कॉल रायटरने घेतल्या, जे कुठं ना कुठं क्लिअर इंडिकेशन करते की बाबा मार्केटला हायर साईडला इथून पुढच्या कालखंडामध्ये जाणं थोडं टफ चॅलेंज असणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी ओवाय जो आहे तो देखील व्हॉल्यूमचा पीसीआर तो देखील त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात जर डेटा पॉईंट जर बघितला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा हा क्लिअरली कुठं ना कुठं निगेटिव्ह आहे इंडेक्सेसवर. फक्त बँक निफ्टी काही स्टॉक स्पेसिफिक मुळे त्या ठिकाणी हायर साईडला जाताना आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो मग टेक्निकल सेटअप जर बघितलं तर बँक निफ्टीचं एकदम बुलिश आहे. तुम्ही जर दुसऱ्या बाजूला निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो निफ्टीनं लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये काय केलंय तर 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली एकदा जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पाठीमागच्या 2 दिवसापूर्वीचा जो लो होता तो लोच्या पण खाली मार्केट गेले, तो लो व्हायलेट केलेला आहे, त्याचं व्हायलेशन केलं. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो काय मार्केट 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली जाऊन क्लोज झाले. म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर माउंट झाला तर मार्केट जरूर मित्रांनो 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज काय करू शकतं त्या ठिकाणी टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतं. ही शक्यता या ठिकाणी स्क्रीनवरती किंवा चार्टिकली किंवा टेक्निकली गोष्टीमध्ये नाकारता येत नाही. मग मित्रांनो आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतोय हे पहिल्यांदा काय करू आपण त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोकांचा प्रश्न आहे, खूप लोक कमेंट करून पण विचारतात सर टाइम फ्रेम कुठलं वापरायचं आहे. मित्रांनो मार्केटचा जर स्टडी करायचा असेल, मार्केटला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक ब्रॉडली मार्केटमध्ये काय करावं लागेल त्या ठिकाणी काम करावं लागेल हे पर्यंत लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जेवढं मोठं टाइम फ्रेम घेऊन मार्केटला रीड करायचा प्रयत्न करा तेवढा तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेस जे आहे ते जास्त मिळतो. काही लोकांना वाटतं सर 2 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरावं का, 1 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरावं, 15 मिनिटात. मित्रांनो टाइम फ्रेम वगैरे ह्याच्यामध्ये काही मॅटर करत नसतं, लेवल जे आहेत त्या ऑप्शन ट्रेडिंग करत असताना मॅटर करत असतात. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये कन्सोलिडेशन डाऊन ट्रेंडला झालं होतं आणि त्यानंतर ह्याचा ब्रेकआउट जो आहे तो बँक निफ्टीने दिलाय आणि परत एकदा बँक निफ्टी जो आहे तो या ठिकाणी एका रेंजमध्ये कन्सोलिडेट होताना आपल्याला क्लिअरली दिसून येतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीवरती जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवू शकतो आपण. मित्रांनो टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप जे आहे त्या दोन्ही गोष्टी काय करावं लागतात त्या ठिकाणी आपल्याला बघाव्या लागतात किंवा त्याचा विचार जो आहे तो या ठिकाणी करावा लागतो. मित्रांनो विशेषतः जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी क्लिअरली एक बुलिश पॅटर्न फॉर्मेशन जे आहे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न झाले आणि ह्याचा जर टेक्निकल सेटअप आणि ऑप्शनचं सेटअप जे आहे बँक निफ्टीचं ह्याच्यानुसार इथं थोडा वेळ कन्सोलिडेट होऊन बँक निफ्टी आपल्याला हायर साईडला ब्रेकआउट देणं जे आहे ते सध्याच्या कंडिशनमध्ये पॉसिबल आहे. मी तुम्हाला अगोदर देखील सांगितले की बाबा बँक निफ्टी जो आहे तो 40,500 या स्ट्राईक प्राईसला काय या ठिकाणी कॉल रायटर आहे. मग मित्रांनो हा कॉल रायटर मार्केटमधून कधी बाहेर निघू शकतो तर मित्रांनो बँक निफ्टीला आपल्याला जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाय करायचं असेल तर मित्रांनो मार्केट जोपर्यंत 40,587 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मे बी ह्या लेवलला या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो काय होऊ शकतो या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये देखील माउंट होऊ शकतो. बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला बाय करायचा, कुठून बाय करायचा बँक निफ्टी विशेषतः 40,587 वरून बँक निफ्टी काय करायचंय बाय करायचं आहे. 587 वरून बाय केला तरी चालेल काय अडचण नाही. कारण का मित्रांनो बघा बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 40,323 ला आणि आपल्याला लॉंग पोझिशन घ्यायचं 40,587. ह्याचा रिझन असा आहे मित्रांनो मार्केटमध्ये कारण का 40,400 पण कॉल रेट आहे आणि 40,500 पण कॉल रेट आहे. म्हणजे 40,400 आणि 40,500 कॉल रेटर जोपर्यंत लॉस मध्ये जाणार नाही आणि तो मार्केटमधून जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपल्याला ऑप्शन बाहेरला एक चांगली मुवमेंट जी आहे ती हायर साईडला भेटणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय ही पोझिशन जी आहे ती मेनली क्लिअरली वॉच आउट करायचंय.
आणि समजा हे दोन कॉल रायटर जर एकदा पाठीमध्ये सरकले आणि परत 40,400 आणि 40,500 ला जर पुट रायटरनं जर ग्रिप घेतले तर बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 500 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते आपल्याला हायर साईडला भेटू शकते. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जे टार्गेट भेटेल 40,760 त्यानंतर 40,890 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 40,990 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इझिली भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आणि मित्रांनो दुसरं बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी बेरिश कुठून होऊ शकतो कोणत्या लेवलवरून हे पण आपल्यासाठी काय खूप महत्वाचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी जो सेल करायचा आहे तुम्हाला बँक निफ्टी सेल बिलो 40,211 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी सेल करा. या ठिकाणी 40,100 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 40,000 टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला भेटेल. आणि समजा त्या ठिकाणी 38,960 खाली जर बँक निफ्टी होल्ड झाला 5-10-15 मिनिटं मार्केट जर त्याच्या खाली थांबत असेल तर त्या ठिकाणी 38,600 टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीवरती काय होऊ शकतं तुम्हाला इझिली भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीसाठी काम करायचं. मित्रांनो तुम्हाला माहित असेल बँक निफ्टी एकदम स्ट्रॉंग बुलिश आहे, निफ्टी बेरिश आहे, निफ्टीसाठी जो डेटा पॉईंट आहे तो मित्रांनो अजून देखील निगेटिव्ह आहे. पण निफ्टीने एक महत्वाची लेवल जे आहे ती सोमवारी ट्रेडिंग सेशन मध्ये होल्ड केले ते म्हणजे 18,000 जो बेस आहे तो अजूनपर्यंत त्याचं व्हायलेशन झालेलं नाही. त्यामुळे हे क्लिअरली आपल्याला कुठे ना कुठे इंडिकेशन आहे. टेक्निकल इंडिकेटर जी ओव्हर बॉट पोझिशन जी पूर्वी दाखवत होती इंडिकेटर देखील टेक्निकल इंडिकेटर पण फ्लॅट झाले जे कुठे ना कुठे तुम्हाला मार्केटमध्ये हायर साईडला घेऊन जाण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते निफ्टीमध्ये देखील ठेवण्याची कपॅसिटी ठेवतात हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो निफ्टीला जर लॉंग करायचं असेल तर निफ्टी लॉंग कुठून करायचं आहे तर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मुळात मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जी लॉंग पोझिशन घ्यायची आहे 18,150 वरती जर निफ्टी निघाला तर निफ्टी जरूर तुम्ही बाय करा. निफ्टी बाय अबव 18,150 वरून निफ्टी बाय करा. 18,210 पहिलं टार्गेट भेटेल, 18,246 टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,272 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,292 टार्गेट जे आहे ते तुम्हाला भेटेल. आणि इव्हन 300 पुढे देखील निफ्टी जो आहे तो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाऊ शकतो कारण का रिलायन्स इंडस्ट्रीचे क्वार्टरली रिझल्ट जबरदस्त आहे आणि ज्यामुळे रिलायन्सचा स्टॉक जर 8-9% गॅप अप ओपन झाला तर निफ्टी देखील खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी गॅप अप ओपन होण्याची शक्यता आणि त्यानंतर गॅप अप ओपन झालं तर मग तिथं आपल्याला लॉंग साईडला कुठलीही ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये राहणार नाही हे पहिल्यांदा लक्षात. आणि मित्रांनो दुसरं जर निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून बनू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तर मित्रांनो 18,083 वरून निफ्टीला सेल करा. निफ्टी सेल बिलो 18,083 च्या खाली सेल करा. 18,040 पहिलं टार्गेट भेटेल, 18,000 टार्गेट भेटेल आणि 17,990 जर खाली निफ्टी निघाला तर 17,950 पण टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती भेटण्याची शक्यता नाकारते. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण युट्यूबच्या कमेंट्समध्ये काय करा कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. थँक्यू.